पुरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध अजूनच खराब झाले त्यामुळे जा इम्पाने त्यांच्या सत्याहत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाकिस्तानी कलाकारांनी कोणत्या हिंदी सिनेमात किंवा प्रादेशिक सिनेमात काम करू नये असा निर्णय घेण्यात आला होता आता सिंगल स्क्रीन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशन यांनी पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा थिएटरवर लावणार नसल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे येत्या दिवाळीत 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा ए दिले मुश्किल या सिनेमाच्या प्रदर्शनावर मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले ए दिले मुश्किल या सिनेमा बरोबर शाहरुख खानचा बहुचर्चित सिनेमा रईस यासाठी थिएटरची दारे तुरतास बंद झाली आहेत उरी येथील हल्ल्यामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता असे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता एका मागोमा एक होणाऱ्या अशा हल्ल्यांमध्ये आपले नागरिक आणि जवान यांचा नाहक बळी जात असून पाकिस्तानला उत्तर देण्याची हीच ती योग्य वेळ आहे अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात होती अशात इम्पाने पाकिस्तानी कलाकार भारतात काम करण्यावर बंदी घातली होती इम्पाच्या या निर्णयाचे काही गटाने स्वागत केले तर काही गटाकडून जोरदार विरोधही करण्यात आला अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम